नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत उपयोजन त्यामध्ये ग्रामीण उपयोजन व नागरी उपयोजन आपण अभ्यासले आहे नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा जो प्रदेश असतो त्या प्रदेशाला संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो तर भागा या भागामध्ये आपण बालमित्रांनो संक्रमण प्रदेश व उपनगरे याविषयी माहिती जाणून घेऊया तर नागरी वसाहतींच्या क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानच्या प्रदेश म्हणजेच तो संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो मग या प्रदेशाचे वैशिष्ट्य आपण पाहूया या प्रदेशातील उपयोजन हे संमिश्र स्वरूपाचे असते पा, या ठिकाणी जो संक्रमण प्रदेश असतो त्याचं त्या ठिकाणचं भूमी भूमिपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते म्हणजेच एकत्र मिसळलेले म्हणजे काही भाग हा त्या ठिकाणी व्यावसायिक भूमिवा क्षेत्रासाठी वापरला जातो तोच भाग मनोरंजनासाठी वापरला जातो तोच भाग त्या ठिकाणी आणखी वेगळ्या कामासाठी वापरला जातो अशा भूमीला म्हणजेच संमिश्र स्वरूपाचं भूमिउपयोजन आपण म्हणू शकतो तर तेथील सांस्कृतिक जीवन सुद्धा हे जे संक्रमण प्रदेश आहे त्या प्रदेशातलं सांस्कृतिक जीवन सुद्धा मिश्र स्वरूपाचं तयार होत असतं आणि या क्षेत्रामध्ये उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमिउपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते म्हणजेच या ठिकाणी नागरी भूमिपन क्षेत्रे आणि ग्रामीण भूमिपन क्षेत्र यामध्ये या जो संक्रमण प्रदेश आहे त्यामध्ये हे दोन्ही भागातील क्षेत्रांचं सरमिसळ झालेली दिसून येते या ठिकाणी हा जो भाग आहे या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते नागरीकरण म्हणजेच शहरीकरण म्हणजेच तो भाग शहरामध्ये रूपांतरित होतो व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात म्हणजेच उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर वांद्रे भांडूप इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत तुमच्या भागातील शहराच्या परिसरात सुद्धा अशा प्रकारची उपनगरे तुम्हाला तयार झालेली आढळून येतील तर बालमित्रांनो आपण या भागामध्ये संक्रमण प्रदेश व उपनगरे यांची माहिती घेतली धन्यवाद